पहिली गोष्ट म्हणजे वसंत बोरे हे काय कलाकार आहे याची माझी कलाकारीच समजलेली नाही. प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठले संविधानातले गुण बघितले, संविधानासाठी लढताना त्यांना कुठे बघितलं, कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते, गंगेकरांची मतं आणि मोहळ कोण ते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना. आज चर्चा होईल, त्याच्यानंतर आमच्यात चर्चा होईल, मग त्याच्यानंतर काय ते ठरेल. असं वैयक्तिक कोणाबद्दल मी आता तरी बोलणार नाही. साहेब काय ठरवतील ते अंतिम असेल. ठीक आहे, त्यांच्या मनाला पटलं ते गेले, त्याच्यात आता आम्ही भाष्य करण्यासारखं काही महत्त्वाचं उरलेलं नाही. प्रत्येकाला आपलं एक स्वतःचं मत असतं, तसं रोहिणी ताईंना आहे. मी काही बोललेलो नाही त्यांच्याशी, बाकी कोणी बोललं असेल तर त्यांची कल्पना पण. सर, आज अजित पवारांचा पुण्यात मेळावा होता, पण त्यांना अचानक चंद्रपूरला जावं लागले, नेमकं का सारखं इकडनं तिकडे जावं लागतंय, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, पुण्यात असले, पुण्यातला काही निर्णय घ्यायचा असला, 5 मिनिटात इथे आले, निर्णय घेतला, गेले. लोकसभेची आधी, विधानसभेची आधी सीलवर उकला बसले, साहेबांशी चर्चा घेतली, यादी अंतिम केली, गेले. पंचपक्वान्न होती हो, कधी कधी माणसाला नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात. इथे म्हणजे साहेबाची गाडी त्यांची वाट बघत आहे, दादा येणार आहे, अरे दादा येणार आहे, दादा येणार आहे, तेच दादा. आता ताटकळत बसतात, मला कधी बोलवतात, मला कधी बोलवतात, मला कधी बोलवतात, काय बोलायचं. त्यांना पण मनात वाईट वाटत असणार की मी स्वतःची काय परिस्थिती करून घेतो. इथे मी दादा होतो, इथे मला दा म्हणायला पण भीती वाटते. माणसं कधी कधी कर्माने अडचणीत येतात, कृत्याने अडचणीत येतात. महाराष्ट्राच्या इतिहासात, भविष्यात जो काही लिहिला जाईल त्याच्यात दादा हे उदाहरण असेल. भरलेल्या ताटावरनं बसलेला, भरलेल्या ताटावर बसलेला माणूस पोटी कसा पत्रावळीवर जाऊन बसला आणि मला कोण वाढतंय काय अशी वाट बघत बसला. तुम्ही असं म्हटलं की सुप्रिया सुळे कायम दादा दादा करायचं, पण तुम्हाला ते काय फारसं आवडायचं नाही, पण तुम्ही त्यांना आधी कन्व्हे केलं होतं का सुप्रिया सुळेंना किंवा हे फारसं काय पटत नाही इतकं सगळं? हे जे कोणी भाषण माझं छापलं, हे माझा मोबाईल द्या रे, हे जे कोणी भाषण छापलं त्यांनी माझं अर्धच भाषण छापलं. मी असं म्हटलं जरा मागे की सुप्रियाताईसारख्या दादा 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 करायच्या, मला काय आवडायचं नाही, पण त्या तिच्या त्यांच्या भावन्या म्हणजे दादा म्हणण्याच्या भावनेमागे असलेलं प्रेम, घर तुटून असे ही भावना, आपलेपणाची भावना ही दादाला समजलीच नाही, कारण का त्या प्रेम आणि हृदय याच्याशी दादा काहीचा काही संबंधच नाही असं माझं वाक्य होतं. की त्या दादा दादा जे म्हणायच्या त्यांना एक कायम वाटायचं, होय हे घर तुटू नये, हे एकत्रित राहावं, माझं जे काय अपमान होतंय जे काय होतंय मी सहन करीन, पण हे घर तुटू नये. ही म्हणजे तिला मी आता बहीण म्हणण्यापेक्षा तिच्यातली आई जिवंत होती, माऊली जिवंत होती, की पवार समाज खानदानाचं हे जे असं घर आहे त्याला अशी भेट पडू नये ह्याच्यासाठी त्या म्हणाल्या. आणि ते माझं भाषण आहे आणि लोकसत्तेने तसे तर तसं भाषण छापलं आहे, हे मुंबई आज तकने अर्धवट भाषण छापलं आणि तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारलाय. किंवा मुंबई लोकसत्तेनी माझं भाषण छापलेलं आहे किंवा माझं भाषण ऑन रेकॉर्ड आहे ते ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय खरं काय बोललो आहे. शिवसेनेची भेट घेतली आहे, गुप्त बैठक आता सुरू झाल्या, पार्थ पवार पण ऍक्टिव्ह झाले नाही? पार्थ पवार ऍक्टिव्ह होतात, ते कधी काय ते कोणाला भेटले ते मध्यंतरी हा गजानन महाराणे त्यांना पण भेटले ना, ते सगळ्यांच्याच गाठी भेटी घेतात. सुनेत्र पवारांनी शिवतारेंची भेट घेतली, तर निवडणूक आल्या की सगळे सगळ्यांना भेटतात, त्याच्यात काय मोठे कुठलाही वाद नाही हो. तुम्हाला पत्रकारांना काय वाद आहे कळतच नाही अहो. ते कोएलिशन पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज. काही काही जणांना पेशन्स नसतो, बोलून जातात, ते अगदीच मनावर घ्यायचं असं काही नाही, पण असा शेवटपर्यंत दावा सोडतच नाहीत.
कुठले दोन पहिलवान कुस्तीत एक भिडले, थकलेला असलेली तरी तो असं करत असतो ना, कारण का पाठ मातीला पाठ लागलेली असते तेव्हा हे सहन के. आता मी पण पूर्वी उतावळा होतो, काही बोलायचो मला जरा राग आला की आता नाही, आता शांत असतो मी. त्यामुळे भिवंडी असो इथे सगळं व्यवस्थित होईल, तिघही पक्ष एकत्रित येतील, तुम्हाला सगळ्यांना पेढा बिडा भरवतील आणि आधी जाहीर करून टाकतील. वसंत मोरे आणि वंचित हे काय गणितच मला कळत नाही आहे. म्हणजे वसंत मोरे, पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे याची माझी कलाकारीच समजलेली नाही. मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात. आता वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले, संविधानातला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं, कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते, कुठल्या दलितींच्या ते मदतीला गेले होते, हे काय गणितच कळत नाही का. गंगेकरांची मतं आणि मोहळ कोणते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना, असं संशय येणार ना सगळ्यांना येणार. संपूर्ण महाराष्ट्रात असं तुम्हाला वाटतं का? आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख, म्हणजे आंबेडकर त्या वसंत मोरेंना ओळखत पण नसतील. तेव्हा एक लक्षात ठेवा, इथला जो शोषित आणि वंचित आहे ना त्याला सर्वात जास्त समजतं की संविधान काढलं जाणार आहे आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला OBC इथला BC SC ST जाणू नये. ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होत आहे, ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होत आहे, एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा SC ST OBC. त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे हे कुठल्याही नेत्यांनी त्यांना सांगायला नको. तेवढी त्यांना त्या मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपणच राहणार नाही. मला वंचितबद्दल काही बोलायचं नाही पण ह्यावेळेस इथला मागासवर्गीय किंवा इथला मुसलमान हा प्रचंड भीतीत आहे, त्याच्या मनात एक दडपण आहे आणि ते ह्या अस्तित्वाचं की 2024 नंतर कदाचित आपल्याला म्हणजे दुसरं दुहेरी नागरिकत्व जे गोळवळकरांनी सांगितलं आहे आपल्या पुस्तकांमधनं की मुसलमानांना दुसरं नागरिकत्व द्या, दुहेरी द्या, मतदानाचा अधिकार काढून घ्या, ते मुसलमान वाचतात. दलितांना कुठलेही अधिकार देऊ नका हे त्यांच्या म्हणजे पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचलेलं आहे ना दलितांनी. त्यामुळे दलितांना असं गृहित धरणं आता शक्य नाही. दलित आणि मुसलमान अत्यंत हुशारीने मतदान करतो.